हुकुमशाहीला न जुमानता संजय राऊत ठामपणे उभे राहिले. शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते, मात्र प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दसरा दिवाळी ही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. संजय राऊत यांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आलाय. त्याबद्दल शिवसेना नेते वरुण सरदेसाईने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे फक्त शिवसैनिकच नाही, महाराष्ट्रातील तमाम जनता जल्लोष व्यक्त करत आहेत. एक सच्चे नेते, एक सच्चे शिवसैनिक ज्यांचा अभिमान आम्हाला प्रचंड आहे, किती दबाव आला, किती त्यांच्यावर संकट आलं, 100 दिवस जेलमध्ये राहिले पण हुकुमशाहीला शरण गेले नाहीत, अशा संजय राऊत साहेबांचा एक शिवसैनिक म्हणून आम्हाला अतिशय अभिमान. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.